अर्थातच हातकणंगले लोकसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी कोणतंही गाजावाजा किंवा शक्ती प्रदर्शन न करता साध्यापणाने आपला अर्ज दाखल केला. कालच आमचे जिल्हाध्यक्ष दिवस पाटील साहेब त्यांना बोलण्यासाठी गेले होते. आघाडीच्या मुलांना त्यांना आज ओळखण्यासाठी निमंत्रण केलं पण त्यांनी ते नकारलं. आता हा त्यांचा विषय आहे, कसं पुढं जायचं काय ते ठरवतील. पण त्यांचे नेते म्हणणे एवढेच पातळीवर आहेत, कारण देशामध्ये विशिष्ट प्रकारची आघाडी करण्याचं काम पवार साहेबांनी राहुल गांधींनी गेल्या वर्षीपासून महागठबंधन केलेलं आहे. 2056 पक्ष एकत्रित करून विद्यमान सरकारचे आणि शासनाचे पुलं नटत आहेत अशा पद्धतीचं चित्र आपण देशामध्ये पाहत आहे. आणि हे सगळं होत असताना काँग्रेस पक्षातील एक घटक आणि एक आमदार या सगळ्याला विरोध करत आहेत. म्हणजे मला असं वाटतं की ते पवार साहेबांना आणि राहुल गांधींना विरोध करत आहेत असं मला थोडंसं चित्र यामध्ये म्हणजे खरं म्हणजे त्यांनी मदत नाही केली तरी ठीक आहे पण विरोध करायला नको. कारण एक एक खासदार देशामध्ये किती महत्त्वाचे आहे ते आपण अटल बिहारी वाजपेयीच्या वेळी पाहिलेलं आहे. एका मतानं त्यावेळचं सरकार पडलं आणि म्हणून एक एक मत महत्त्वाचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तर अतिशय गांभीर्यपूर्वक त्यांनी ही निवडणूक घ्यायला पाहिजे. थोडंसं असं मला वाटतं की ते स्वतःला राहुल गांधीपेक्षाही मोठं समजतात असं मला वाटतं. त्यांचा पक्षाचा निवडून घेऊनसुद्धा ते स्वस्त बसत नाही. शिवसेनेचे व्यासपीठ होतात आणि शिवसेनेचा प्रचार करत आहे कितपत त्यांच्या पक्षाला होते मला थोडंसं शंका वाटते. लोकसभा निवडणुकीची धामधूम वाढली असताना साऱ्यांच्या नजरा आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याकडे आहेत. यातच कोल्हापूर लोकसभा शिवसेना भाजपचे उमेदवार संजय सदाशिव मंडले यांनी कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवसेना भारतीय जनता पक्ष आरपीआय आणि राष्ट्रपतीच्या वतीनं या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरला. खरं म्हणलं तर अर्ज भरत असताना हा अर्ज साधेपणानं भरावा ही आमची कल्पना होती. पण यामध्ये पदाधिकारी आमदारांच्या बरोबर माजी आमदारांच्या बरोबर सर्व जनताही उत्स्फूर्तपणे सामील झाली. त्यामुळे ही निवडणूक खरं म्हणलं तर जनतेनं हातामध्ये घेतलेली आहे या पद्धतीचं चित्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये नरेंद्रभाई मोदींचे हात बळकट करणं आणि त्यासाठी धनुष्य बांधण्यावर बटन दाबणं हे आवाहन आम्ही लोकांना केलं. लोकांनी